नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा तर चला विद्यार्थी मित्रांनो हा नवीन जी आर सामान्य प्रशासनामार्फत काल जाहीर झाला आहे म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार वीस ला हा नवीन जी आर सामान्य प्रशासन विभाग मार्फत जाहीर झालेला आहे तर यामध्ये नवीन जी आरमध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई एस बी सी वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना लाभ देण्यासंदर्भात हा नवीन जी आर जारी करण्यात आलेला आहे तर हा नवीन जी आर झाला तर नक्कीच जी भरती प्रक्रिया थंडावलेली आहे त्याच्यामध्ये याचा या जी आरचा खूप मोठ्या प्रमाणात फरक पडताना आपल्याला दिसून येईल आणि भरती संबंधित सर्व मार्ग जवळपास मोकळा झाला आहे त्यामुळे इथे अडचण येण्याचा काही प्रश्नच निर्माण होणार नाही तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण सविस्तरमध्ये हा व्हिडिओ बघू तरी मी जास्त मोठा व्हिडिओ लांब न घेता आपल्याला ठळक ठळक थाड़ या जी आर मधले मी मुद्दे आपण समजावून सांगणार आहोत तर चला आपण सुरू करूया तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ई एस बी सी वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या घटकांचा लाभ देण्याबाबत हा नवीन जी आर महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे तर चला आपण बघूया नेमके या जी आरमध्ये मध्ये काय दिले आहे तर प्रस्ताव संसदेने संविधानात एकशे तीनव्या घटनेदृष्टीनुसार आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये दहा टक्के आरक्षण विहित केलेले आहे त्यानुसार राज्य शासनाने संदर्भ क्रमांक एक अनव्य खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये दहा टक्के जागा आरक्षित केल्या आहे सदर आरक्षण लाभासाठी ज्या घटकांना कोणत्याही ला कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ दिला जात नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे दोन राज्यातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग एस ई बी सी या प्रवर्गास आरक्षण देण्यात आलेले असल्याने या वर्गास दुर्बल घटकांसाठी अनुज्ञेही असलेल्या दहा टक्के आरक्षण लागू होत नाही तथापि केंद्र शासनाच्या मागास प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नसल्याने केंद्र शासनाच्या अख्यातरीतील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशाच्या जागा व सेवेतील भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाकरिता महाराष्ट्र राज्य सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एस बी सी वर्ग पात्र आहे संदर्भात शासनाने संदर्भ क्रमांक दोन ते पाच अणव्या रोजी पत्रव्या आवश्यक सूचना निर्गमित के केलेल्या आहेत तीन माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञेय याचिका क्रमांक पंधरा हजार सातशे सदतीस ऑब्लेक्ट दोन हजार एकोणीस व इतर याचिकेवरील दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या सुनावणीत एस ई बी सी आरक्षणात अंतरिम स्थगिती दिलेली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले अंतरिम स्थगिती आदेश नवे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमधील प्रवेश ई एस बी सी अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्यात यावे तसेच शासन सेवेतील पदावरील नियुक्त्यासुद्धा सुद्धा अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्याबाबत आदेश आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आलेला आहे तथापि अद्याप सदर प्रकरण न्यायनिर्णय प्रलंबित आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे संदर्भ क्रमांक सात नव्या सन हो नौ नौ दोन हजार वीस ते एकवीस या शैक्षणिक वर्षातील दिनांक नऊ नऊ दोन हजार हो वीस रोजी नंतरच्या शैक्षणिक प्रवेशांना ई एस ई बी सी आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत तसेच दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस पूर्वी प्रवेशासाठी अर्ज केले असतील व प्रवेश देण्यात आले नसतील तर अशा एसईबीसी बी सी घटकातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर याच्यामध्ये उच्च माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक पण देण्यात आलेला आहे त्यानुसार हे प्रवेश खुल्या वर्गातून प्र प्रवर्गातून वर प्रवेश प्रवर देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे काही याचिकेमध्ये अंतिम निकाल देण्यात आलेला असून एस ई बी सी उमेदवारांना डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहे याचिका क्रमांक अठ्ठ्याण्णव झिरो सहासष्ट ऑब्लिक दोन हजार वीसमध्ये दिनांक एक आठ एक दोन हजार वीसपूर्वी पूर्वी एस ई बी सी उमेदवारांना ईडब्ल्यू एसचे प्रमाणपत्र देण्याबाबत माननीय उ माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे शपथपत्र दाखल करण्यात आली आहे त्याची याचिका क्रमांक पण यामध्ये दिलेला विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो असे निरीक्षण नोंदविले आहे बाब विचारात घेता सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग मागास या सी बी सी वर्गातील उमेदवार राज्यात खुल्या प्रवर्गातून करिता प्रा पत्र असल्याने या वर्गास माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील अधीन राहून शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये प्रवेश व सरळ सेवा भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील ई डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ देण्यासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासन पुढील निर्णय देत आहे शासन निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या अंतरिम स्थगिती आदेश विचारात घेता सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वीश वीश एस ई बी सी वर्गातील उमेदवारांना सन दोन हजार वीस एकवीस या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सरळ सेवा भरतीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांचे डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्यास मान्यता देत आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांचे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाहीस्तव संबंधित सक्षम प्राधिकारी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सर्व तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी विशेष मोहीम राबवून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेपूर्वी प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी याकरिता विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या दृष्टीने प्रमाणपत्र पाथरम्याने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी तीन महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग ई बी सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थेमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसंख्य लोकसेवेमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियमन दोन हजार अठरा सन दोन हजार अठराचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट हा अधोरेखित भाग वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी करावी तसेच केंद्र शासनाच्या सेवा व शैक्षणिक प्रवेशासाठी केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या घटक आरक्षणासाठी संदर्भ क्रमांक दोन मध्ये नमूद केल्यानुसार विहित निष्कर्ष व विहित विवरणपत्रात स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकारी यांना करावी यांनी करावी पाच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा ई डब्ल्यू एस आरक्षणातून लाभ घेणे याचिक असेल सहा उमेदवारांच्या शैक्षणिक प्रवेशातील अथवा शासन सेवेत भरतीकरिता डब्ल्यू एस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार ई एस बी सी आरक्षणाचा लाभ पात्र ठरणार नाही सात सदरचे आदेश हे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनु याचिका क्रमांक पंधरा त्रा सदतीस ऑप्रिल दोन हजार एकोणीस व इतर याचिकेमधील अंतरिम आदेशावरील निर्णयाच्या अथवा अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील तर आठमध्ये मध्ये दिले आहे हा शासन निर्णय शासकीय निमशासकीय सेवा महामंडळे मंडळे नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद शासकीय विद्यालय महाविद्यालय शासकीय शैक्षणिक संस्था खाजगी विद्यालय महाविद्यालय शैक्षणिक संस्था अनुदानित विना अनुदानित विद्यालये महाविद्यालय व शैक्षणिक संस्था आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे अशी इतर सर्व प्राधिकरणे सेवा व संस्था यांना लागू राहील संबंधित यंत्रणाही याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात तर विद्यार्थी मित्रांनो असा हा शासनाने नवीन जी आर आ, पारित केलेला आहे तर याचा फायदा नक्कीच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना होईल आणि भरती संबंधित तरी मार्ग मोकळा होण्यास मोठी मदत मिळेल विद्यार्थी मित्रांनो या नवीन जी आर नुसार सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार टी वा करपते हे उपसचिव महाराष्ट्र शासनाचे यांच्या याच्यानुसार एंचा हे काढण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ फार लांब होता तरी आपण समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे मी तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा सबस्क्राईब करा